परिस्थिती कितीही हलाखीची व प्रतिकूल असली तरी जिद्द चिकाटीच्या जोरावर एक महिलेने पतीच्या आजारावर मात करून कुटुंब चालवण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली व शून्यातून विश्व निर्माण करण्याची दिशा इतरांना दाखवून दिली. कुटुंबातील मुलांची व पतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुधोडकर परिसरातील मायाताई तायडे यांची ही जिद्दचे उदाहरण. मायाताई यांनी सुरुवातीला कधी पापड तर कधी हळदीचा पॅकेट विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. त्यांची पती मंडळात कार्य करत होते. त्यांची प्रकृती ठीक राहत नसल्यामुळे कुटुंबियांची जबाबदारी मायाताईवर येऊन पडली. 20 ते 25 वर्षापूर्वी त्यांनी मिरची पावडर हळद मसाले यांची विक्री करून घराचा गाडा चालवित असताना विद्यार्थ्यांसाठी भोजनालय सुरू केले. सुरुवातीला एका लहानशा खोलीत 2 विद्यार्थ्यांवर स्वामी समर्थ नावाने भोजनालयाची सुरुवात केली. माझ्या घरच्या लोकांची तब्येतीची परिस्थिती चांगली नसल्यामुळे माझ्यावर पापड लोणचे मसाले तिखट विकून मी माझ्या मुलांचा उदरनिर्वाह केलेला आहे. त्यामुळे मी याच्यातून मी समोर कशी गेली हे माझं मला. व पाहता पाहता ग्राहक संख्या वाढली व आज मी ती या भोजनालयाला च्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. हे भोजनालय आज प्रसिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांसोबत नौकरदार महिला व पुरुष या भोजनालयामध्ये स्वाद घेत आहेत. या भोजनालयाच्या माध्यमातून मायाताई यांच्याकडे काही महिलांना सुद्धा रोजगार मिळाला. 25 वर्षापासून मी चालू राहिले आणि माझ्या घरी आपले कर्मचारी 3 आहेत आणि मी खूप सुंदरचं विश्व निर्माण केलं. आणि पण विकूनच मी माझा उदरनिर्वाह केलेला. आणि नंतर माझ्या मुलाचं शिक्षण माझ्या आलेले प्रसंग खूप खूप मी चिकाटीनं त्याला मी सांगितले. मायाताईच्या या होतकरू उपक्रमाचा इतर महिलांनी आदर्श घ्यावा अशा ह्या मायाताई. माझ्या मुलीची मेस आहे पुण्याला आणि चांगल्या ठिकाणी आपल्या शिवगर कॉलेजला आणि एका मुलीचे दोन्ही मुलीचे लग्न झालेलं आहे. मुलगा नोकरीला आहे. सुनबाई नोकरीला आहे. VC News करता चेतन बुधे यांचा हा वृत्तांत.